सुज्ञ मतदारा लक्ष दे, जरा ऐक, तू तुझ्या पोरांचं भविष्य विकत नाहीस ना? तू तुझ्या गावाला किंबहुना तुझ्या देशाला विकत नाहीस ना? तू स्वतःला विकत नाहीस ना? हजार पाचशेला? अरे विचार कर, विचार कर, त्या परमेश्वरानं तुला लाख मोलाचा केलाय, आतमध्ये आत्मा आहे ना, त्याची तरी लाज धर। कितीला विकतोस तू? हजार पाचशेला? अरे कुत्री आता 22,000 झाल्यात, आणि तुझं काय कुत्र्यापेक्षा कमी किंमत? छी, मने मराठी बाणा न मराठी कणा, अरे ते नेत कुत्र्या समान समजत्या तुम्हाला, कामापुरतं वापरत्यात आणि फिरून सोडून देत्यात, म्हणून काय तुम्ही तसंच वागायचं? अरे बाबासाहेबांनी राजा केलाय तुला, या लोकशाहीचा राजा, आणि माझ्या छत्रपती शिवरायानं स्वाभिमानी केलंय तुम्हाला स्वाभिमानी, काय वाटत असेल रे त्यांना? ह्याच्यासाठी केलं सगळं, ह्याच्यासाठी रक्तांची आहुती दिली, ह्याच्यासाठी महाराष्ट्रभर फिरले आमचे शिवराय, थू थू असल्या जिंदगीवर असंच विकायला लागलास, असंच विकायला लागला स्वतःला। अरे त्या ध्येय ऐकणाऱ्या बायका तुझ्यापेक्षा चांगल्या गेल्या, नको नको रे मतदार राजा, नको लाचार हो, तुला जो योग्य वाटतोय की त्यालाच मत दे। अरे भंडाऱ्याची शपथ घ्यायला, उतार ठेवून यायला आणि करणी करायला तुला का असाच सोडलाय का रे गावात? नाही नाही मतदार राजा, नाही। अरे तू राजा आहेस लोकशाहीचा, राजा सारखाच राहा गड्या, राजा सारखाच राहा, चाकरी नको करू लोकांची, राजा सारखा। आणि उमेदवारांनो, तुम्हाला मी सांगतोय, गावचा विकास करा नाहीतर नाही करा, पण कवळ्या हातड्याला दारूचा दात लावून इट्टल रुक्मिणीचा संसार उद्ध्वस्त करून त्यांचा आयुष्यभर श्राप लागल तुम्हाला, आयुष्यभर गावची गाव पांढरी मी सोडायची नाही, तडफडून तडफडून मरशीला मरतान पाणी पाजायला तुमची पोरं नसणार, हे मात्र ध्यानात ठेवा, आणि मगच तुम्ही इलेक्शन लढवा। मला कुणाला टीका करायची, मला माझ्या गावकऱ्यांना 2 शब्द सांगायचे होते, त्यांच्याशी थोडं बोलायचं होतं। मी तुम्हा सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतोय, विचारांची लढाई विचारानं लढा, तुमच्यामुळं पिढ्या बाद होतोय असलं वागणं करू नका, कारण जो सत्यानं वागतोय विजय त्याचाच असतोय, ध्यानात ठेवा।